केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनेने आंदोलन केले. जवळजवळ 15 शेतकरी संघटनेने यात सहभाग घेतलाय. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराचा यावेळी निषेध करण्यात आला. आंदोलनकर्ता शेतकरी नामदेव बोराडे यांनी यावेळी अधिक माहिती दिली. शेतकरी संघटना सगळ्या केंद्र सरकारच्या विरोधात अगदी त्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्या संदर्भात सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना आपल्या आज होरपळून निघालेला आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही आजच्या मितीला आज इथं आंदोलन करतो आहे. शेतकरी अगदी मेटाकुटी झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या विरोधात कायदे या सरकारनं केले. या सरकार अगदी शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे आणि यांनी बाजार कृषी समित्या वगैरे सगळ्या फायदुळीस मिळवण्यासाठी आणि बंद करण्यासाठी यांनी बडे बडे व्यापाऱ्यांना अगदी त्यांना सपोर्ट करण्यासाठी या सरकारचा अगदी ध्येय धोरण आहे आणि आमच्या गरीब शेतकऱ्यांना अगदी पायधुळीस मिळवण्यासाठी यांनी या ज्या घटनात यांनी कायदा जो तयार केलेला आहे अगदी त्यांच्या आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे. त्यासाठी अगदी शेतकरी आमचा भेटाकुटी झालेला आहे आणि आमच्या आत्महत्याला अगदी आम्ही प्रवृत्त होऊ आणि आज आम्ही शेतकरी केंद्र सरकारच्या निश्चित कायमचं आणि विरोधात राहू. त्यांनी आमच्या कायद्यात जर बदल नाही केला तर आम्ही अगदी त्यांच्या विरोधात राहू. यावेळी केंद्र सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. वेळ आल्यास नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे दिल्लीकडे कूच करतील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.